नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घ्यावी, ते पंतप्रधान व्हावेत यासाठी मी परत निवडणूक लोकसभेची लढवायसाठी सगळ्यांनी आग्रह केला आणि मी मान्यतो. राहुल आवाडेंनीच राहावं यासाठी मी स्वतःही आग्रही होतो. मी भारतीय जनता पक्षाकडं राहुल आवाडेंना खासदारकीचं या 2024 उमेदवारी द्या म्हणून मागणीसुद्धा केली होती. त्यांनी त्या दृष्टीने विचारसुद्धा केला होता, पण ही उमेदवारी ही शिवसेनेकडं होती. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं होते, त्यांच्या पक्षाकडं होती. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडून काढून घेणं काय शक्य नव्हतं. सगळ्यांच्या विचारानं ठरवायला पाहिजे होतं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्णय त्यांच्या पक्षाकडं उमेदवारी ठेवायचा घेतला, त्यामुळं राहुलला खासदारकीचं तिकीट भारतीय जनता पक्षात मिळालं नाही. ही भूमिका, या मतदारसंघाचं मत हे मोदींना जायला पाहिजे एवढी माझी भूमिका आहे. त्यासाठी वरिष्ठांनी योग्य ते सगळं बघावं, तपासावं आणि खऱ्या अर्थानं मोदींना मत कुणाचं जाणार आहे त्याने अभ्यास करून निर्णय घ्यावा. ही सगळी समीकरणं आहे, त्याचा फायदा कुणाला होईल? 100% मी खासदार होणार आहे. माझ्या एवढा डेव्हलपमेंट केलेला मतदारसंघ महाराष्ट्रात दुसरा नाही. माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातला एकसुद्धा युवक बेकार नाही, काम मिळत नाही म्हणून गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेलं नाही. माझ्या इचलकरंजीत बाहेरच्या सगळ्या राज्याचे लोक येऊन काम करतात, उद्योग करतात, व्यापार करतात. हे सगळ्यांना सगळं देणारं माझं शहर बनवलं आहे मी. देशामध्ये सर्वाधिक हायटेक इंडस्ट्री मी माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात केल्या, फार डेव्हलप केली आहे मी, प्रचंड क्रांती केली आहे आणि त्या जोरावर आम्ही मतं मागतो आहे. काहीतरी करून दाखवलं आहे म्हणून लोक मला मतदान देणार आहेत. मी कुणाला तर शिव्या घालून हेवे देवे काढून मी निवडणुकीत मत मागणार नाही. कुठल्याही हजाऱ्या उमेदवाराला मतदान करत नाही. मतदाराचं एक सूत्र असतं, निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान. आणि या सगळ्यामध्ये निवडून येणारा उमेदवार नंबर एकचा उमेदवार प्रकाश आवडे आहे.